मोगळा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. हजारोंच्या संख्येने लोकांनी रॅलीमध्ये उपस्थिती लावल्याचे समोर आलेले आहे. राष्ट्रवादीच्या हातामध्ये सत्ता द्या, विकासाचे मॉडेल तयार करू असे आमदार सुनील भुसारा यांनी मोखाडावासियांना आवाहन केलेले आहे. मोखाडा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला माणूस आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडी घेतली असून उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्याच दिवशी हजारोंच्या संख्येने मोखाड्यातून रॅली काढून यावेळी फक्त एकदा मोखाडा नगरपंचायतीची सत्ता हाती द्या, विकासाचे मॉडेल म्हणून मोखाडा नगरपंचायतीचा विकास करू अशी अर्थसाद यावेळी आपला माणूस आमदार सुनील भुसारा यांनी मतदारांना घातलेली आहे. मोखाडा तालुक्याच्या आराध्या दैवत जगदंबा मातेचे दर्शन घेऊन या प्रचारात राष्ट्रवादी बहुजन विकास काँग्रेसचे उमेदवार सहभागी झाले होते. मोखाडा शहर नगरपंचायत ओनी दुर्लक्षित राहिला. कित्येक दिवसापासून येथे पाणीपुरवठा योजना झाली नाही ती करण्यासाठी तसेच टाकपाडा, गोसाळी, गंबालपाडा, वारघडपाडा, घाटकरपाडा, मोरखड, तेलीचा पाडा, तोरणशेत, आंबे यांना, लोहारपाडा, पिंपळाचा पाडा या ठिकाणी या पाड्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होण्यासाठीचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुरू आहे. तो काही दिवसातच होणार आहे. मोखाडाकरांसाठी अद्ययावत बस स्टँड मंजूर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नारी पार्कशिवाय मोखाडा शहरातील तरुण मुलांसाठी व्यायामशाळेची उभारणी, सार्वजनिक शौचालयाची निर्मिती, खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था शहरात करण्यात येणार आहे असे आमदार सुनील भुसारा यांनी यावेळी सांगितले.